विश्रांतीनंतर मल्ला टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. नवी मुंबई विमानतळ उभारणीच्या कामाची निविदा सर्वाधिक बोली लावून जीविके या कंपनीने जिंकली आहे. मुंबई विमानतळाचे संचालन करणाऱ्या या कंपनीने काही दिवसापूर्वी सिडकोकडे निविदा दाखल केली होती. या स्पर्धेतून टाटा व्हिन्सीने ऐनवेळी माघार घेतली. GMR इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी हे काम मिळवण्यासाठी प्रयत्नशील होती, परंतु जीविके कंपनीने इतर कंपनीच्या तुलनेत जास्त बोली लावल्यानं त्यांनी ही निविदा जिंकली आहे. सुमारे 15,000 कोटी रुपये खर्चाच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या निविदा सादर करण्यासाठी GMR, GVK, टाटा रियालिटी, MIM इन्फ्रास्ट्रक्चर आणि झुरिक एअरपोर्ट हिरानंदानी ग्रुप या 4 कंपन्या पात्र ठरल्या होत्या. या कंपन्यांकडून अंतिम आर्थिक निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यासाठी वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली होती. अखेर नवी मुंबई विमानतळाच्या विकासावर शिक्कामोर्तब झाल्याने लवकरच प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे.